वेलकम टू कोकण मालवण. अरे गाडी झालेली आहे पूर्ण पॅक आणि इथे माणसांनाच बसायला जागा नाही. लगेजने फुल पॅक आहे भाई, फुल पॅक. फायनली झालेला आहे आपलं सगळं आणि आता आपण निघत आहोत डायरेक्ट कोकणात. आणि हा ब्लॉग फक्त रूट दाखवण्यासाठी मी बनवतोय, कारण खूप जण येणार आहेत गणपतीला आणि त्यांना रूट माहिती नाही, कारण खूप सारे रूट आहेत ते बेकार झालेत आणि एक चांगला रूट आहे जो आम्हाला फायनली सापडलेला आहे इथून तिथून. सो चला निघूया गणपती बाप्पा. डोंबिवलीच्या डीमार्टच्या इथून बाहेर पडून आपण लागलोय कल्याण शिरफाट्याला आणि कल्याण शिरफाट्याला आम्ही घेतलेला आहे पहिलाच लेफ्ट लोडाचा. सेंट्रल एव नावाचा रोड जातो एक तिथून, पण तो रोड आहे प्रायव्हेट त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट एंट्री नाही मिळणार. आत तुम्ही फियोरा नावाच्या बिल्डिंगचं नाव सांगून आत एंट्री घेऊ शकता आणि डायरेक्ट तुम्ही लागाल कटाई पाईपलाईन रोडला. कटाई पाईपलाईन रोडवरून परत आम्ही घेतला एक राईट जो की तळोजा बायपास फाट्याला लागतोय पूर्ण, आणि तळोजा बायपास फाटा ॲटलीस्ट एक 10 किलोमीटर असेल. त्यानंतर लागाल तळोजा MIDC रोडला. तर MIDC रोडला ना सरळ न जाता तळोजा ट्रॅफिक पोलीस चौकीचा लेफ्ट येतो, तो लेफ्ट घ्या, आवर्जून घ्या, कारण पनवेलच्या ट्रॅफिकमध्ये फसाल. आता हा आम्ही जो सरळ ब्रिज घेतला आणि पुढे जाऊन लेफ्ट घेतला, पण हा लेफ्ट नका घेऊ. तळोजा ट्रॅफिक पोलीस चौकीचा लेफ्ट घ्या आणि तिथून डायरेक्ट परत एक MIDC रोड लागतो, त्याला लागून मग पुढे पनवेलचा जो मेन सर्कल येतो तिकडे जा, कारण हा जो आम्ही लेफ्ट घेतला हा लेफ्ट घेऊन खूप चुकी गेली आहे भाई. म्हणजे एवढा ट्रॅफिक, म्हणजे अर्धा एक तास आमचा ह्या पनवेलच्या ब्रिजच्या ट्रॅफिकवरच गेलेला आहे. सो तुम्ही आवर्जून हा लेफ्ट हा नका घेऊ, आधीवाला घ्या, नाही तर तुमचे आवर्जून लागतील. सो आत्ता आपण आहोत कलंबोळी सर्कलला आणि सर्कलवरनं आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ जाऊन एक स्लाईट लेफ्ट येतो, तिथे वळायचं आहे इन्स्टेड ऑफ एकदम सरळ जाण्यापेक्षा. आणि हा वरून जो जातोय हा मुंबई सातारा हायवे जो की पुढे जाऊन पुणे एक्सप्रेस होतो, तो आपल्याला राईटला नाही वळायचं, आपल्याला इथे इथे लेफ्टला वळायचं आहे. आणि लेफ्टवर जाऊन आपल्याला सरळ जायचं आहे पळसपे फाट्याला. NH 48 म्हणून हा रोड आहे. तर आता हा जो आला हा पळसपे फाटा आहे आणि पळसपे फाट्यावरून खूप जण टर्न घेऊन मग पेण आणि वगैरे करत जातात, पण तिकडून जाऊ नका, रस्ता खूप खराब आहे. इथून पळसपे फाट्यावरून सरळ जायचंय, सरळ तुम्हाला कोण गाव लागेल, कोण तर कोण गाववरून जायचंय आपल्याला. सो परत सांगतोय की पळसपे फाट्यावरून टर्न न घेता पेण मार्गे न जाता आपल्याला सरळ जायचंय, कोणगाव लागतंय. कोणगाववरून मग पुन्हा एक आपल्याला एक पुढे जाऊन राईट मिळतो, तो राईट पण मी दाखवतो लवकरच तुम्हाला. तर हा इथे राईट न घेता आपल्याला सरळ जायचंय, सरळ जाऊन आपल्याला लागतंय कोणगाव. कोणगाव आता एक कोणगावाच्या आधीच हा एक राईट आहे आणि या हा राईट घेतल्यावर आपल्याला एक लक्की म्हणून चिकन शॉप काहीतरी आहे ते दिसेल तुम्हाला. तो हा राईट जो मी दाखवतो लक्की मटन चिकन शॉप आहे इथे. तो हा जो समोरचा राईट आहे तो घ्यायचा आहे. ह्या रोडचं नाव आहे सवाला आपटे रोड म्हणून या रोडचं नाव आहे, कारण सरळ गेला तरी चालेल पण सरळ जो रोड आहे तो परत खडबडीचा वगैरे आहे. आणि हा सवाला आपटे रोड खूपच चांगला आहे, म्हणजे हा पूर्ण सिमेंटचा केलेला आहे त्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे. आणि सवाला आपटे रोडवरून जसं आपण आत येऊ तसा अजून एक राईट येतो. सो हा एक राईट घेतल्यावर पूर्ण हा इंडस्ट्रियल एरिया टाईप आहे, पण हा रोड खूप मस्त आहे, नो खड्डे, नो ट्रॅफिक, नथिंग. त्यानंतर हा एक लेफ्ट येतो जो की सारवोली खारपाडा रोड म्हणून ओळखला जातो. तर इकडून पण आपल्याला पूर्ण स्ट्रेट जायचं आहे आणि इथून ह्याच्या अजून पण खूप सारे रोड जातात, जो की एक चौक म्हणून आहे तिथून तो रोड जातो डायरेक्ट खालापूरला.
सो असे इथे त्या साईडला 3-4 रोड आहेत, आणि आत्ता आपण हा जो टनेल तुम्हाला दिसतोय हा मुंबई एक्सप्रेसच्या खालून आपण जातोय, हा जो टनेल आहे. आणि लेफ्ट घेतल्यावर आपल्याला खोपोली पाली रोड पण असं आहे या रोडला बोलतात, तर हा खोपोली पाली रोड लागतो जो की पालीच्या गणपतीच्या असं साईडने जातो, पालीचा गणपती जो आहे तिकडूनच हा रोड जातो. आणि हा रोड पण एकदम चांगला आहे, काहीच खड्डे नाही आहेत, ट्रॅफिक नव्हतं काहीच, पूर्ण खाली होता. आणि आपल्याला पाली फाट्यावरून पुन्हा हा एक राईड घ्यायचा आहे एका ब्रिजच्या खालून, आणि राईड घेतल्यावर आपल्याला सरळ जायचं आहे, सरळ जायचं आहे एकदम. सरळ गेल्यावर आपल्याला भेटतो खोपोली पाली रोड भेटतो सरळ. आणि खोपोली पाली रोड एवढा भारी आहे ना भाई, म्हणजे मस्त नेचर, मस्त झाडं, प्लेन रोड, नो खड्डे, नो ट्रॅफिक. आणि हा इमॅजिन का तुम्हाला दिसत असेल, इथून जातो हा खोपोली पाली रोड, एकदम स्ट्रेट आहे भाई, एकदम स्ट्रेट आहे. थोडे मध्ये घाट लागतात पण मस्त रोड आहे. फुल एकदम फील येतोय भाई गावाचा. आणि नो टोल रोड आहे, टोल बिल काही नाही, खिशात पैसे नाही, टेन्शन नाही, बिंदास जाय रोडने, 1 रुपया पण लागणार नाही, फक्त पेट्रोलसाठी पैसे ठेवा थोडे, कारण तुमचं पेट्रोल संपण्याचे चान्सेस आहेत. तो आत्ता आपण थांबलेलो आहे थोडं रेस्ट घ्यायला. सो रस्ता तुम्हाला थोडाफार आतापर्यंत कळालाच असेल, मी इथे पण दाखवतो पुढे कसं जायचं आहे. अजून आता आम्ही आलो आहे महागाव, महागाव नाही गोंदावच्या आधी, तो इथे तुम्ही बघू शकता महागाव, चंदरगाव आणि गोंदाव हे एवढे एवढे किलोमीटर्स आहे. आणि पाली, पाली सरळ आहे, आपण पालीवरून जाणार आहोत. आणि हा रस्ता खूपच चांगला होता आतापर्यंत, खूप भारी रस्ता आहे. सो आत्ता आपण थोडे घाटात आलेलो आहोत, आणि ते पाऊस पडला असता ना भाई तर नक्की रोड साइड वॉटरफॉल दिसले असते. आणि म्हणजे बघा ना, म्हणजे बाजूला नदी बिदी वाहते, मस्तच रोड होता हा. बाईकसाठी पण चांगला आहे, कारसाठी पण चांगला आहे. लाईक कारण कसं असतं की कारला छोटे छोटे खड्डे माफ असतात, कारण टायर बेस मोठा असतो, पण बाईकला नसतात. पण इथे बाईकसुद्धा म्हणजे मस्त येऊ शकते, बाईकला पण काही प्रॉब्लेम नाही, स्कूटी पण आणू शकता, इनफॅक्ट स्कूटीने पण इथून येऊ शकता. तो बेस्ट रोड आहे, आणि ऍक्च्युली हा सरळ रोड आहे. लाईक खूप लोक कोल्हापूर आणि पेण वगैरे करत जातात, पण हे पूर्ण असं आपण राऊंड मारून जातो, त्यापेक्षा हा रोड प्रिफर कराल ना, तर गाडीचा मेंटेनन्सचा खर्च तुमचा नक्कीच वाचेल, कारण खड्ड्यातून ना गाडीची पार वाट लागते, तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे गाडीचा मेंटेनन्सचा खर्च नाही होत, आपली हालत होत नाही, कारण खड्ड्यातून पूर्ण बॉडीची वाट लागते, ड्रायव्हरच्या, एस्पेशली ड्रायव्हरची आणि सगळ्यांचीच लागते जे गाडीत बसलेले आहेत. सो त्यांची वाट ते तो एक तुम्हाला त्रास होणार नाही मेंटली आणि फिजिकली, आणि टोलचं ते पैसे लागतच नाही आहे. आणि आता आपण आलो आहोत इंदापूरमध्ये, इंदापूरवरून आपण जाणार आहोत माणगाव, डायरेक्ट माणगावला जाणार आहोत. आणि माणगाववरून आपल्याला मिळतो कशेडी भोगदा, जो की डायरेक्ट कशेडी घाटाचा जो डिस्टन्स आहे तो वाचवतो, आणि कशेडी भोगदा एकदम स्ट्रेट आहे. समोर तुम्ही बघू शकता कशेडी भोगदा आलेला आहे, एकदम स्ट्रेट बोगदा आहे भाई कशेडी बोगदा. कशेडी घाटाचे काहीतरी 10-20 किलोमीटर वाचतात, म्हणजे आपले 20 मिनटं, 20-30 मिनटं पकडून जायला वाचतात कशेडी बोगद्यामुळे. आणि हा पण बोगदा एकदम सुपर्ब आहे. आणि हा मुंबई गोवा हायवे आहे, बेसिकली मुंबई गोवा हायवेचा सीन बस एवढाच आहे की काम चालू आहे मध्ये मध्ये, त्यामुळे खूप सारे डायव्हर्जन्स आहेत, लेफ्ट राईट घ्यावे लागतात. एकदम सरळ सोट रोड झालेला नाही आहे पूर्ण, पण मध्ये थोडासा पॅच खड्ड्यांचा आहे की असा नॉर्मल रोडचा आहे, पण बाकी रोड एकदम मस्त आहे. म्हणजे 120 स्पीडने गाडी होती आपली, आणि एकदम सेफली आलो आहे, असं काय नाही की मध्ये कोण आई येत आहे, मध्ये फक्त 1-2 गाई बैले येतात, पण ते आता तुम्ही बघा. पण आहे मस्तच रोड हा पूर्ण, आणि एकदम स्ट्रेट रोड आहे. सो तुम्ही हाच प्रिफर करा रोड असं मला वाटतं. मी पूर्ण मॅप पण देतो पूर्ण एंडला, ह्या व्हिडिओच्या एंडला पूर्ण मॅपचं मी लोकेशन्स टाकतो, की तुम्हाला काय लोकेशन्स टाकायचे आहेत डोंबिवलीवरून येताना किंवा मुंबईवरून येताना. फायनली आपण पोचलेलो आहोत, आत्ता सध्या आम्ही आमच्या आत्याच्या गावी आलेलो आहोत, आणि ते बेकार जंगल आहे, आणि गाव पण एकदम खतरनाक आहे.
दाखव दे म्हणजे बाहेर तर बघा दिसणार असत. हो पाय सटकत्या म्हणायचे हळू एकदम पाऊस व्हिडिओ काढतो. वेलकम टू कोकण मालवण. गाव आहे खतरनाक. आहे पंखा नशीब पाती लावलेला हात लागेल बोल. हो बाबा आपल्याला असेल लागेल. झोपलेलो आहोत आम्ही बाहेर टांगा पडती. 12 तासाचा प्रवास. तू दमल्यास देत पण तू दाखवून लगेच झोपणार नाही. जेव्हा माणूस जेव्हा जास्त म्हणतो ना तेव्हा झोपत नाही. मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये लगेच मॅपवर समजवतो. डोंबिवलीवरून आपण निघालो तळोजा बायपासला. ठीक आहे, तळोजा बायपासवरून आपण तुम्ही लावा पळसपा फाटा. पळसपा फाट्यावरून लावा 1.25 लाखा रोड. मग लावा सौरोली खरपाडा रोड. मग लावा इमॅजिका. आणि मग पुढे येतोय आपल्याला इमॅजिका नंतर पाली. पाली नंतर येते इंदापूर. इंदापूर नंतर येते माणगाव. माणगाववरून सरळ गोवा एक्सप्रेस हायवे पकडून यायचंय चिपळूण आणि आपलं हे करत खेड आणि चिपळूण करत. इथे खेड दिसत असेल तुम्हाला खेड. ठीक आहे, खेड नंतर पुढे येत आहे चिपळूण. चिपळूण नंतर येत आहे लांजा. इथे लांजा दिसेल आणि लांजावरून सरळ राजापूरवरून आलो आहे आपण इथे कणकवली. नांदगाव. नांदगाव नंतर हे बघा हरकुळ बुद्रुक. हे जे ते आमचं गाव आहे. पण तुम्ही म्हणजे एक आपला मालवण पट्टा झाला आता कोंडाघाट कसारडे तळेरे. ठीक आहे, हां मालवण इकडे पुढे आलं तर हा जो रूट आहे हा लक्षात ठेवा. एकदम सुंदर छान नो खड्डे नो त्रास नो टोल मस्त रूट. मनूला पण खूप आवडलेला आहे.